हरिओम श्रीराम अंबज्ञा चैताली नितीन माने उपासना केंद्र नरसिंहवाडी। हा माझा अनुभव आहे, माझ्या भावाचा आहे। माझा भाऊ 5-6 वर्ष झाला आर्मी ट्राय करत होता, पण सगळ्यातनं बाहेर येत होता, पण कधी ह्याच्यात मेडिकलमध्ये त्याचा प्रॉब्लेम आला। मी त्याला म्हटलं की नाही, तू ह्यात आहेस, पुढं तू बापूंची उदी वगैरे लाव आणि परत जा। मग त्याचा रिपोर्ट सगळे नॉर्मल आलते, पण पायाचा तेवढा त्यांनी रिपोर्ट ठेवला होता मागे, पण तो हा परत आला। मी म्हटलं काय होत नाही, तू जा पुढे, मी बापूंना सगळं सांगितलं आहे। मग परत तो आला, पुण्याला गेला। पुण्यासनं मग त्याचं सगळं चेकअप वगैरे झालं। चेकअप झाल्यावर तो म्हणाला, नाही दीदी, एक रिपोर्ट ठेवला आहे, त्याने दिला नाही। मग आणि परत पुण्यासनं फोन आला की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे आणि तुम्ही घेऊन जावा म्हणून। मग तो परत आला, त्यानं माझ्याशी फोनवर सांगितलं की हा दीदी, बापूंच्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आणि उदी वगैरे तू मला लावून दिलीस, माझं सगळं रिपोर्ट निगेटिव्ह आले। परत तो आला, परत आल्यावर लॉकडाऊन पडले, तिथनं परत फोन वगैरे नाही, कायच नाही। परत 1 वर्ष 6 महिने असेच गेले आणि तो परत त्याला कॉल आला कोल्हापुरासनं। मग तो त्यांनी म्हटले की असं असं 1-15 दिवसात जायचं आहे आपण। मग तो म्हणाला, दीदी परत फोन आलेला आहे मला। मग मी म्हटले तू जा परत। परत तो गेला पंजाबला, सेंट्रल पडलं त्याचं, तिथं आहे तो। आणि आहे तो बापूंच्यामुळेच आहे, बापूमुळेच तो पुढं असं जाऊ शकला आणि त्यामुळे सुद्धा बापूंच्यावर त्याचा विश्वास बसला। मी इथं बोलते आहे आणि बापूसनी माझ्या सांगते आहे आणि त्याचा अनुभव त्याला तिथे आला, त्यामुळं खूपच म्हणजे सर्व मनासारखंच घडत गेलं आणि आत्ता सध्या आहे तो आर्मीत, बापूंच्यामुळेच आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञा।